वेळी आपल्याला कॉफी पिण्याची हुक्की येते किंवा काहीतरी चॉकलेट खाण्याची हुक्की येते, तशी मला एक हुक्की आली की स्केच करावं म्हणून मी एखाद्या नोटबुकवर एका नोटबुकवर कोणाला तरी पेन्सिल मागितली आणि मॅरिलिन मोनरोचा फोटो होता माझ्यासमोरचा, त्यामुळे मी तिला स्केच केलं आणि नंतर ते स्केच केल्यानंतर मला असं जाणवलं की आपल्याला थोडं जमत आहे, आपण करू शकतो. दोन स्केचेस मी सुरुवातीला केले होते, ते म्हणजे मॅरिलिन मोनरो आणि मधुबाला. सो आता मी तुम्हाला माझे स्केचेस दाखवते. ही माझी सगळ्यात फेवरेट ऍक्ट्रेस आहे, जिचं नाव आहे मेरिल स्ट्रीप. बऱ्याच जणांना माहिती आहे की मी प्रचंड ऑब्सेस्ड आहे मेरिल स्ट्रीपच्या बाबतीत, तर त्यामुळे मी तिला मी असं ठरवलं होतं की कुठलीही ऍक्ट्रेस आधी स्केच करण्याच्या आधी पहिले मेरिल स्ट्रीपचं स्केच करेन, आणि म्हणून मी मेरिल स्ट्रीपचं स्केच केलं. बऱ्याच जणांना माहिती आहे की माझं हत्तींवर किती प्रचंड प्रेम आहे, आणि म्हणून मी डंबो नावाचं एक कॅरेक्टर आहे ते स्केच केलं. मला खूप आवडतात हत्ती आणि खूप आवडतं हे कॅरेक्टर. जसे की माझं मेरिल स्ट्रीपवर प्रचंड प्रेम आहे, तसंच माझं लिओनार्डो केप्रियोवर खूप प्रेम आहे, आणि त्याचे हे डोळे मी स्केच केलेत.